बालमित्रांनो आता आपण लिहूया व वाचूया हा घटक अभ्यासूया, म्हणजे अक्षरांना व्यंजनांना स्वरचिन्हे जोडून व्यंजनांची उजळणी करूया. चला तर मग क का की की कू कू के. सर्वांनी माझ्यासोबत म्हणा तुमच्या ह्या अभ्यास पत्रिकेवर क का की की कू कू के लिहिलेले आहे. तुम्ही फक्त वाचन करायचे आहे. आपण ए चे स्वरचिन्ह अभ्यासले, ए च्या स्वरचिन्हापर्यंत आपण अभ्यास केला. पुढील व्यंजन आहे म मा मी मी मू मू मे. सर्वांनी वाचन करायचे आहे. ल ला ली ली लू लू. आता लू नंतर ले, एवढंच तुम्ही इथे लिहायचे आहे. वाचन करायचे आहे, वाचायचे आहे आणि लिहायचे आहे. पुढील व्यंजन आहे घ गला पाना घा. गला रस्व वेलांडी घी, गला दीर्घ वेलांडी घी. तर गला रस्व उकार घू. या संबंधी गला दीर्घ उकार घू आणि गला इकार, गला इकार घुमी आणि घरचे वाचन करूया घे. हे तुम्ही तिथे लिहायचे आहे. पुढील व्यंजन आहे र. आता इथे बघा रिकामा बॉक्स आहे, रिकामी चौकट आहे, इथे तुम्ही लिहायचे लला काना रा. लला रस्व वेलांडी री इथे लिहिलेले आहे. पुढील चौकटीमध्ये लला दीर्घ वेलांडी री हे तुम्ही लिहायचे आहे. रला रस्व उकार रू, रला दीर्घ उकार रू. रला एकार रे, रिकामी चौकटीमध्ये लला एकार रे. लेखन आणि वाचन करायचे आहे. ब बला पाना बा म्हणा आणि लिहा सर्वांनी. बला रस्व वेलांडी बी, बला दीर्घ वेलांडी बी. बला रस्व उकार बू. लिहा सर्वांनी, म्हणा आणि लिहा. बला दीर्घ उकार बू. बला एकार जोडिया आणि गचे वाचन करूया बे. न नला काना ना. नला रस्व वेलांडी नी, नला दीर्घ वेलांडी नी. नला रस्व उकार नू, नला दीर्घ उकार नू. नवनी एक मात्र म्हणजे एकार ने. स सा सी म्हणा आणि लिहा सर्वांनी. सी सू सू से चला काना चा
ची चला रसो मिलांटी ची ची चला फिर को मिलांटी ची चला रस उकार सू चला दीर्घ उकार सू आणि चला एकार से। तर बालमित्रांनो आतापर्यंत आपण ए चे स्वर चिन्ह अभ्यासले, त्यामुळे आपण ए चे स्वर चिन्ह म्हणजे अकार आकार इकार उकार ऱ्हस्व उकार दीर्घ उकार एकार इथेपर्यंत आपल्याला उजळणी परीक्षेसाठी म्हणजे उजळणी करायची आहे। का की की कू कू के म मा मी मी मू मू मे ल ला ली ली लू लू ले घ घा घी घी घू घू घे र रा री री रू रू रे ब बा बी बी बू बू बे न ना नी नी नू नू ने स सा सी सी सू सू से जी
बालमित्रांनो अशा प्रकारे ही अभ्यास पत्रिका तुम्ही पूर्ण करा।